नमस्कार, मी आरती सागर कुमार सीता सुमन्स किचन या चॅनल तर्फे आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत मी सहभाग नोंदविला आहे। तरी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। रेसिपी सुरू करण्यापूर्वी आपण एकदा साहित्य बघून घेऊया। तुम्हाला आज दाखवणार आहे उलटा वडापाव। उलटा वडापावसाठी लागणारे साहित्य आहे मोहरी, जिरं, मिरची पावडर, हळद, वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण, पाव, कोथिंबीर, खायचा सोडा, कढीपत्ता, मीठ, बेसन पीठ, उकडून मॅश केलेला बटाटा, हिंग, तेल। सगळ्यात पहिले आपण कृती सुरू करूया। सगळ्यात पहिले गॅस चालू करून त्याच्यामध्ये 3 चमचे आपण तेल घालून घेऊया। 3 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे। याच्यात तेल चांगलं तापून देऊया। तेल आपलं छान तापलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरी, थोडासा कढीपत्ता आणि वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण घालून घेऊया। हे थोडंसं आपण परतून घेऊया। हे थोडंसं आता परतून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालून घेऊया। हे छान एकसारखं परतून झालं की त्यामध्ये मॅश केलेला बटाटा घालूया। बटाटा घालून झाला की त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊया। मिश्रण मिक्स झालं की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। हे आता आपलं छान प्रकारे मिक्स झालेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण थंड करून घेऊया। मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया। त्यामध्ये थोडीशी हळद घालूया, 1/2 चमचा वगैरे, थोडीशी मिरची पावडर घालूया, चवीनुसार मीठ घालूया आणि थोडासा खायचा सोडा आपण त्याच्यामध्ये ऍड करूया। आणि हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी घालत घालत याचं थोडंसं दाटसर असं बॅटर बनवून घेऊया आपण। थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम घालायचं नाही। बॅटर छान प्रकारे आपलं हलवून झालेलं आहे। अशा प्रकारे आपलं बॅटर पाहिजेल आहे। मिश्रणही थंड झालं आहे। आता आपण पाव कापून घेऊया। आपले पाव कापून झालेले आहेत आणि आपण दुसरीकडे आता तेल तापायला ठेवूया आणि आता पावाला आपण हे बॅटर लावून घेऊया। अशा प्रकारे आपण ब्रेडला भाजी लावून घेऊया आणि त्याच्यावर थोडासा कांदा, लसूण मसाला भरभरून घेऊया आणि आता हे या बॅटरमध्ये डीप करून आपण तळून घेऊया। अशा प्रकारे मी हे छान तळून घेते। अशा प्रकारे हे छान मंद असेवर दोन्ही साईडने छान तळून घेऊया। हे छानपैकी आता 2-3 मिनिटं तळून झालेलं आहे। आता मी हे काढून घेते। अशा प्रकारे आपले उलटे वडापाव काढून झालेले आहेत आणि ते सॉससोबत आपण सर्व करूया।